सिनेसृष्टीत कलाकारांप्रमाणे स्टार किड्स ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. यातीलच चर्चेत असलेले स्टार किड्स म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची मुलं रिहाना आणि राहील. आपल्या आई बाबांप्रमाणेच हे दोघेही नेहमी चर्चेत असतात. रिहाना आणि राहील फार कमी वेळा मीडिया समोर येताना दिसून येतात, मात्र आता हे दोघेही एका खास कारणाने चर्चेत आलेले आहेत. नुकतंच मीडियाने रितेश आणि त्याच्या कुटुंबाला एअरपोर्टवर स्पॉट केलं. रितेश जेनेलिया आणि त्याच्या दोन्ही मुलांना रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला होता. त्यावेळी त्या ठिकाणी फोटोग्राफर्स रितेश आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो काढत होते. यावेळी रिहान आणि राहील मीडियाच्या कॅमेरामॅन्सना हात जोडून नमस्कार करत त्यांना थँक्यू म्हणताना दिसले. रिहान आणि राहीलचा हा अंदाज छातानं खूपच भावलाय आणि त्यांच्या संस्कारांचं सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून फारच कौतुक होताना दिसतंय. रितेश जेनेलिया देखील नेहमीच मीडियाचा आदर करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे आता त्यांची मुलंही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकताना दिसून येत आहेत. जेनेलियाने त्यांच्या दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेत. सध्याच्या काळात प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना इंग्रजी शिकवण्याकडे जास्त लक्ष देताना दिसून येतात, पण रितेश आणि जेनेलिया आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजीसह मराठीचेही धडे देताना दिसून येतात. राहील आणि रिहान दोघंही खूप चांगलं मराठी बोलताना अनेकदा दिसून आलेत. तुमची सोंड आहे तसेच आपल्या संस्कृती बद्दल आणि ती जपण्याबद्दल रितेश जेनेलिया त्यांच्या मुलांना गाईड करत असतात. याशिवाय दोघंही आपल्या दोन्ही मुलांसोबत अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. रितेश जेनेलियाचे त्यांच्या मुलांसोबतचे हे व्हिडिओ चाहत्यांना देखील खूप पसंतीस पडत असतात. रितेश जेनेलिया सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्यांचे अनेक मजेशीर रील ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचे हे व्हिडिओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडत असतात. कॉलेज के पाच साल कहां निकल गए पता ही नहीं चला. रील्स पे बेटा, रील्स पे. तर तुम्हाला रितेशच्या मुलांचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या लोकमत फिल्मी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.